नमस्कार, मी उमेश कुमार आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आमचा हा विशेष कार्यक्रम आहे 2019 महासंग्राम आणि या कार्यक्रमात आम्ही आपल्यासमोर अनेक दिग्गजांना घेऊन येत असतो. आज आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार नेते धनंजय मुंडे. धनंजयजी, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. थँक्यू. धनंजयजी, आज एक मोठी घटना तुमच्या जिल्ह्यात झालेली आहे. कार्यक्रम राष्ट्रवादीचा आणि पाहुणे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री. खरं तर कदाचित त्या नगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये निधी या सरकारने दिला आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलवलं. काही कार्यक्रम सरकारचे होते आणि त्या सरकारच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक आमदार म्हणून जर त्यांचं पत्रिकेत नाव असेल तर एक प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे स्वाभाविक आमचे तिथले नेते त्या कार्यक्रमाला गेले. नाही, पण बऱ्याच दिवसानंतर आता ही दुसरी घटना आहे. तसं सुरेश देसाई गेले होते, आता यांच्याबद्दलही म्हटलं जातं जयदत्त क्षीरसागर की हेही भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. आता खरं तर राजकारणामध्ये पुढचा अंदाज कुणालाच बांधता येत नाही. अनेक गोष्टीचं मोजमाप करता येतं, पण राजकारणामध्ये कुणाच्या मनात काय चाललंय याचं मोजमाप करायचं यंत्र आजपर्यंतही निघालेलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की सुरेश धसांच्या बाबतीमध्ये जे घडलं ते बीडमध्ये आत्ता घडेल. हा एक कार्यक्रम होता, काही सार्वजनिक योजनेचे उद्घाटनाचे कार्यक्रम होते, भूमिपूजनाचे होते आणि तिथे तिथले स्थानिक आमदार म्हणून ते गेले असावेत असा माझा समज आहे. तुमच्या तिथे आरोपही झाले की आता राष्ट्रवादी जो आहे तिथे तो घरफोडी प्रायव्हेट लिमिटेड झालाय. खरं तर ज्यांनी आरोप केले त्या पक्षाने कुणाकुणाचे घरं जर यापूर्वी फोडलेले आपल्याला माहिती पाहिजे असेल तर अगदी आपण फार जुन्या काळात जाऊ, ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटलांचं कुटुंब त्यांचे सख्खे भाऊ बाजूला भारतीय जनता पार्टीने काढले आणि प्रतापसिंह मोहिते पाटलांना लोकसभेची उमेदवारी दिली, त्याला आपण घरफोडी म्हणणार का काय म्हणणार? शिवाजीराव पाटील निलंगेकरांकडून त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर जे आज मंत्री आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीने बाजूला केलं, याला आपण घरफोडी म्हणणार का काय म्हणणार? आणि आज ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टीचं चाललंय आणि कुणाचंही कसंही घर फोडायचं आणि घर फोडून भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवायचा, त्यामुळं ही जे शब्द आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीत वापरले हे पहिल्यांदा लागू भारतीय जनता पार्टीवरती होतात. म्हणजे तुमचं घरफोडीला समर्थन आहे? माझं घरफोडीला समर्थन नाही आहे. तुम्ही एवढं सांगताय, एक एक लक्षात घ्या. मुळामध्ये घरफोडीच्या संदर्भामध्ये घरफोडी कुठून झाली याचे संदर्भ मी तुम्हाला दिले आणि ते संदर्भ काय आहेत, तर पहिली घरफोडी विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरात झाली, दुसरी संभाजी पाटील निलंगेकरांचे म्हणजेच माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या घरात झाली, ती कुणी केली? प्रश्न हा आहे. राहिला विषय घरफोडीच्या बाबतीमध्ये जर ते आमच्या कुटुंबाच्या बाबतीत बोलत असतील तर तो प्रश्न वेगळा असू शकतो आणि त्याचं उत्तरही वेगळं असू शकतं. नाही, जयदत्त क्षीरसागरांचं घर कुणी फोडलं हा आरोप तर सरळ तुमच्यावरच आहे. तर एक लक्षात घ्या, माझं घरफोडीच्या बाबतीत क्षीरसागरांचं कुटुंब एकत्र राहावं, क्षीरसागरांच्या कुटुंबात एकत्रित राजकारण व्हावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आजही भूमिका आहे आणि पुढेही राहील. आरोप हा होतो ना की तुम्ही संदीपला पाठबळ देता. एक लक्षात घ्या, संदीप क्षीरसागर हे सुद्धा जिल्हा परिषदेचे दुसरी टर्म निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी त्यांना दिली नाही, त्यामुळे त्यांनी वेगळी आघाडी स्थापन केली आणि ज्यावेळेस जिल्हा परिषदेची निवडणूक आली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही बहुमताच्या जवळ असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बीडच्या तिथल्या क्षीरसागरांचा एक सदस्य भारतीय जनता पार्टीला मदत करतो आणि त्याच दरम्यान दुसरे 5 सदस्य सुरेश धसांचे भारतीय जनता पार्टीला मदत करतात आणि त्या पडत्या काळामध्ये संदीप क्षीरसागर जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत त्यांचे निवडून आलेल्या 4 सदस्यांसोबत राहत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वाभाविक पडत्या काळामध्ये जे व्यक्ती आपल्याला साथ देतो त्याला आपण साथ दिली पाहिजे ही भूमिका ठेवली तर शेवटी कुठेतरी इमानदारीच्या पाठीमागे सुद्धा पक्षाने उभा राहायला पाहिजे या भावनेतूनच. बीडमध्ये काय सांगतो, बीडमध्ये
एनसीपीचे आधी मेटे गेले, धस गेले, आता जयदत्त यांच्या जाण्याची चर्चा सुरू झाली. तुम्हाला ताकद दिल्यामुळं आता नवीन हे सगळं होत आहे असं एक मतप्रवाह आहे, कसं बघता तुम्ही? नाही, मला असं काही वाटत नाही. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस मी जिल्ह्यात पाऊल टाकतो त्यावेळेस जिल्ह्यामध्ये माझ्या अगोदर जे सिनियर मंडळी आहे ते सिनियर नेते हे माझ्यासाठी नेते आहेत. भलेही मी राज्याचा विरोधी पक्ष नेता असलो तरीसुद्धा स्थानिक पातळीवर गेल्यानंतर मधल्या काळामध्ये अगदी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातसुद्धा मी आष्टी पाठोद्याला गेलो, इतर ठिकाणी गेलो, म्हणजे सुरेशांना धसांच्या मतदारसंघात गेलो. त्यावेळेस आम्ही जाहीर भाषणात तुम्ही आत्ताही क्लिप काढून पाहिला तर लक्षात येईल की आम्ही आमचे नेते म्हणूनच आम्ही संबोधले त्यांना. म्हणजे याचा अर्थ आमच्यासाठी जिल्ह्यात ते नेतेच आहेत. मग त्यावेळेस हे होते. आता त्यांनी पक्ष का सोडला याचं उत्तर मी आज देऊ शकत नाही. पक्ष का सोडावा, आता सत्ता आहे, त्यांना वाटलं की सत्तेतून आपले काही स्वार्थ साध्य होतील म्हणून. आता दसांनी तर भाजपमध्ये होते, नंतर राष्ट्रवादीत गेले, आता राष्ट्रवादीतून परत भाजपमध्ये गेले. आता वाट बघतो की भाजपमध्ये किती दिवस राहतील, बस एवढाच विषय आहे. नाही, पण तिथले जे सिनियर नेतृत्व आहे त्यांना तुमचं नेतृत्व मान्य नाही. मग हे बघा, माझं नेतृत्व जिल्ह्यामध्ये मी नेतृत्व करतच नाही. हे सिनियर जी मंडळी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व करते आणि इतर जे काही सामान्य कार्यकर्ते आहेत एका मतदारसंघापुरतं काम करत असतील अशापैकी जिल्ह्याच्या ठिकाणी मी आहे. त्यामुळं मी तिथं नेता आहे ना मी असं कधी दाखवलं ना मी आहे. त्यामुळं तिथं माझं नेतृत्व त्यांनी मान्य करावं का न करावं याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण मी नेतृत्व तिथं नाहीच आहे. तिथं हीच मंडळी सगळी नेते आहे. मग तुम्ही आल्यापासूनच हे सोडून जायला का लागले? बघा, आता मी तेच म्हणलं की कुणी पक्ष सोडून गेल्यानंतर ते का सोडला किंवा एखाद्याच्या मनात पक्ष सोडावा असं आलं तर ते का आलं याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही. स्वाभाविक याला एकच आहे की पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भारतीय जनता पार्टी आज ज्या पार्टीला कुणीही पक्षात आलं आणि आपल्या पक्षाचं बळ वाढलं सत्तेच्या जोरावर, विचाराच्या जोरावर नाही, सत्तेच्या जोरावर, तर त्यांना घ्यायचं ही एक भूमिका त्यांची ठरलेली आहे आणि त्या पद्धतीचं राजकारण चालू आहे. आता स्वाभाविक आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तिथं आज भाजपकडनं मेटे साहेब आहेत, तिथं भाजपच्या पालकमंत्री आहेत आणि पुन्हा क्षीरसागरांचा आज हा कार्यक्रम झाला आहे. तर त्याला माझ्या दृष्टीनं असं आहे की मुख्यमंत्री आलेत आणि त्यांच्या कार्यक्रमाला तिथले आमदार म्हणून गेले असावेत हा माझा आजही प्रामाणिक समज आहे. सुरेश दशांनी तुमच्यावर आरोप केला आहे की तुमच्यामुळे बीडची वाट लागली, म्हणजे तुमच्या तिथल्या राजकारणामुळे, आणि तुमचा पक्ष हा कानफुंक्यांचा प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलंय. आता या बाबतीमध्ये सुरेश धसांचा या आरोपाच्या बाबतीत मी बोलणं तसं स्वाभाविक नाही आहे, पण तरी आपण प्रश्न उपस्थित केला म्हणून उत्तर देतो. सुरेश धसांच्या मिसेस स्वतः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या स्वतःच्या जिल्हा परिषदेत पडल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर उभ्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्यांना पराभूत केलं. हे सगळं अंतर्गत भारतीय जनता पार्टीशी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जोडले गेलेले असतानासुद्धा 26 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून आल्या आणि 18 जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या. मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाट तिथं लागली कशी? आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज बीड जिल्ह्यामध्ये नंबर 1 ची पार्टी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच अनेक नेत्यांची इच्छा आहे की तुम्ही दिल्लीचं राजकारण करावं. कदाचित तुमच्या जिल्ह्यातला तुम्ही जो सांगताय तो परफॉर्मन्स अधिक चांगला आहे म्हणून ही मागणी येते. नाही, एक लक्षात घ्या, माझ्यासाठी शेवटी माझ्या नेतृत्वाचा आदेश हे अंतिम आहे. उद्या जर माझ्या नेतृत्वाला वाटलं, माझ्या पक्षाला वाटलं की धनंजय मुंडेंनी लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे तर त्यासाठी मी त्या आदेशाचं पालन करेन. पण शेवटी माझ्या बाबतीत जो काही निर्णय करायचा आहे राज्यात का दिल्लीत हा निर्णय पक्षाध्यक्षांनी करावा, पक्षांनी करावा, आदरणीय पवारसाहेबांनी करावा. त्यामुळं त्या बाबतीत मला असं वाटतं की माझा विचार दिल्लीसाठी होणार नाही, तो राज्यासाठी होईल. पण याच्या उपर जर पक्षाला वाटलं की नाही धनंजयनी दिल्लीला गेलं पाहिजे, लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे, ही भूमिका जर त्या ठिकाणी पक्षाने दिली तर मी एक कार्यकर्ता आणि पक्ष आदेश पाळणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता. तुमची व्यक्तिगत इच्छा काय? माझी व्यक्तिगत इच्छा मी विधानसभा लढावी ही माझी व्यक्तिगत इच्छा आहे, पण या माझ्या व्यक्तिगत इच्छेच्या पलीकडे पक्षाची इच्छा आहे आणि ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर पुन्हा येऊ.
ब्रेक नंतर न्यूज रूम चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आपल्याबरोबर आहे धनंजय मुंडे. धनंजयजी, एक आरोप तुमच्यावर लागतोय गेले 2 आठवडे की तुम्ही तोडपाणी करणारे नेते आहात. ते आरोप का होतोय? कारण मी वारंवार या सरकारमधल्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढतोय. मी पहिल्या 3 वर्षात या मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढले. त्यामुळे स्वाभाविक आहे की हा एक व्यक्ती अख्ख्या मंत्रिमंडळाला आपल्या घोटाळे काढून बदनाम करतोय, म्हणजे खऱ्या अर्थानं बदनाम करतोय. चुकीचं नाही, बगर पुराव्याचं नाही, तर मग यालाच आपण बदनाम केलं पाहिजे. आणि इट वॉज हे सगळं असं घडवून आणलेलं आहे ते. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. मी 16 मंत्र्यांचे घोटाळे काढले, सरकार तुमचं आहे, मी पुरावे दिलेत सभागृहामध्ये. जर माझा एकही पुरावा खोटा असता तर यांनी मला जगू दिला असतं का? एका तरी मंत्र्यांनी मी आरोप केलेत आणि ते खोटेत म्हणून माझ्यावर मानहानी दावा दाखल केला का? एका तरी मंत्र्यांनी 16 मंत्र्यांचे काढले. मी सभागृहात बोललो, मी सभागृहाच्या बाहेर बोललो, सभागृहात पुरावे दिले आणि यातले अनेक प्रकरणं कोर्टात सुद्धा चालू आहेत. ही कसं आहे की ज्यावेळेस माणूस कन्व्हिन्स होत नाही त्यावेळेस माणसाला कन्फ्यूज केलं पाहिजे. आता ते कन्फ्यूज करायचा एक प्रयत्न आहे, मग काय तर तोडपाणी. आणि मुळात तोडपाणी कधी लक्षात येईल? ज्यावेळेस 2019 निवडणुकीमध्ये ज्यांनी माझ्यावर आपल्या न्यूज रूममधून आरोप केले तेही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यावेळेस प्रॉपर्टीचा सगळा लेखाजोखा पब्लिक डोमेन होतो, तो त्यांच्याही होईल माझ्याही होईल. आम्ही मधल्या काळात विरोधी पक्ष नेते असताना आम्हाला राजकारण करायचं आहे म्हणून आमच्या प्रॉपर्ट्या आम्हाला विकाव्या लागल्या का, आम्ही नवीन घेतल्या, हे सुद्धा पब्लिक डोमेनमध्ये ॲफिडेव्हिटला येणार आहे ना. त्यामुळं एखाद्याला बदनाम करायचं आहे म्हणून आपण आरोप करायचे. तोडपाणी कुठे गेली त्यांनी सांगावं, कुणासोबत केली सांगावं. आणि केली आरोप करू नका ना, तुमच्याकडं सत्ता आहे हो. तुम्ही डायरेक्ट विरोधी पक्ष नेते चौकशी लावा ना, तुम्ही कुणाचीही लावताय ना. तुमच्याकडं CBI तुमच्या खिशात आहे, सगळं तुमच्या खिशात आहे. आज ACB तुम्ही म्हणताय तसं चालतं आहे, तर मग तुम्ही करा ना ते. माझं आव्हान आहे आत्तासुद्धा सरकारला, आरोप करू नका. जर मी कुठं तोडपाणीमध्ये विषय केला असेल तर कुठल्याही चौकशीला मी समोर जायला तयार आहे, पण ते सिद्ध करा. आणि सिद्ध करू नका तर स्पेसिफिक आरोप ते करा. पण 16 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, याचा अर्थ सरकार निगरगट्ट आहे की तुम्हाला ते सिरियसली घेत नाहीत? एक लक्षात घ्या, विरोधी पक्षाचं काम आहे की एखादा विषय जर चुकीचा झाला असेल तर तो बाहेर काढला पाहिजे. बाहेर निघाला तर आम्ही वेग आरोप केले नाहीत, आम्ही पिन पॉईंटवर पुराव्यानिशी फाईल दिल्या, कशा चुकीच्या फाईल झाल्यात ते सांगितलं, कसे शासन निर्णय चुकीचे झालेत ते सांगितलं. आता हे सांगितल्यानंतर कुठलंही संवेदनशील सरकार, कुठलंही, स्वाभाविक आहे की त्यांनी त्या मंत्र्याची चौकशी लावली असती. पण कुठल्याही मंत्र्याची चौकशी न लावता लावली होती ना, पंकजा मुंडेंची लावली होती, तर त्यांना क्लीन चीट मिळाली. सांगतो आपल्याला त्याच्यात क्लीन चीट मिळालेली नाही. ज्या मुख्य सचिवाकडून या प्रकरणामध्ये चौकशी लावलेली आहे, आज 3 वर्ष झाले या प्रकरणाला, मुख्य सचिवाचा कसलाही अहवाल आजपर्यंत शासनाला प्राप्त झालेला नाही. एक दुसरं, कोर्टात हे प्रकरण चालू आहे. कोर्टाने ज्यावेळेस प्रकरण कोर्टात गेलं त्यावेळेस या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरचे जे काही देयक आहेत ते थांबवलेले, ते आणखीनही रिलीज केलेले नाहीत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये जे क्लीन चीट दिली म्हणताय ती ACBने क्लीन चीट दिली. आणि ACBने क्लीन चीट कशी दिली की ज्या सचिवाला मी आरोप केला की तुम्ही हे सगळं केलंय, त्या सचिवाला ACBने पत्र दिलं की महोदय आपल्यावरती असा असा आरोप आहे आणि या आरोपाच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे हे सांगावं. आणि सचिवांनी उत्तर दिलं की आपलं पत्र मिळालं, माझा याच्याशी काही संबंध नाही. तुमचं म्हणणं आहे की चौकशी झाली? झालेलीच नाही. मूळ चौकशी झाली, चौकशी कुठं व्हावी? मी काय आरोप केले की ज्या सूर्यकांता चिक्कीला तुम्ही ऑर्डर दिली ती 95 कोटीची ऑर्डर, ज्या सूर्यकांता चिक्कीच्या फॅक्टरीची जमिनीसहित किंमत 15 लाख आहे त्याला तुम्ही दिली. बरं, तुम्ही 95 कोटी रुपयाची चिक्की तयार केली तर 3 वर्षाचं सूर्यकांता चिक्कीचं त्या फॅक्टरीचं लाईट बिल मी पुरावा म्हणून दिलं, ते 22,000 आहे. 22,000 रुपयाच्या लाईटमध्ये, इलेक्ट्रिसिटीमध्ये जर 95 कोटीची चिक्की तयार होत असेल तर हा चमत्कार नाहीये का? चौकशीवर विश्वास आहे का? माझा या बाबतीमध्ये चौकशी झाली त्याच्यावर विश्वास आहे का? माझा आता न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलाय, तेही न्यायव्यवस्थेवर विश्वास आम्ही करावाच लागेल. शेवटी CBI वगैरे, CBIचा आपण बघितलं नाही का? CBIचा वापर तर कसाही आज कुठल्या पद्धतीनं होतोय ते आपण पाहताय. उद्या तुमच्या विश्वास, माझं सोडून द्या, उद्या कुठल्याही एखाद्या चॅनलनी सरकारच्या विरोधात एखादी बाजू
डावी सरकारची दाखवली तर त्या चॅनलच्या मागे सुद्धा ईडी पासून सीबीआय पर्यंत नाही का लावलेल्या त्या संस्था आहेत ना. मग मी तेच म्हणतोय ना, त्या संस्था तुम्ही जर कुठेच चुकीचे नाहीत या चॅनल बद्दल बोलत नाही, विश्वास लोकांनी ठेवू नये का. माझं म्हणणं आहे संस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, पण ती विश्वासार्हता जपणं सुद्धा त्या संस्थेची जबाबदारी आहे. मग सीबीआय असेल, इन्फोर्समेंट डायरेक्टर असेल, किंवा न्याय व्यवस्था असेल, किंवा एसीबी असेल, ह्या सगळ्याची व्यवस्था. शेवटी विश्वास कसा निर्माण होणार आहे, तुम्ही तेवढी विश्वासार्हता निर्माण करावा. विश्वास नाही ना याच्यावर. माझा एसीबीच्या बाबतीत तर विश्वास आता राहिलेलाच नाही. सीबीआय नाही, ते मुंडे साहेबांचं एक प्रकरण आलं होतं, त्यात सीबीआयची चौकशी झाली, त्यावरही तुमचा विश्वास. एक लक्षात घ्या, त्यावरती विश्वास ज्यावेळेस रिपोर्ट आला. आता या प्रश्नाचा आपण संपवल्यानंतर तो विषय घेतला तर बरं राहील. आपण अगोदर हा विषय संपवू की या चौकशीमध्ये ज्याला आम्ही सांगितलं की घोटाळा केलाय त्यालाच एसीबीनी पत्र दिलं आणि त्याच्याकडूनच खुलासा घेतला आणि त्या खुलास्यावरती तुम्ही क्लीन चीट दिली, ते मुळात चुकीचं आहे आणि ते कोर्टालाही मान्य नाही ना. शेवटी हा एसीबीचा रिपोर्ट कोर्टाकडे गेला, कोर्टाने ते मान्य नाही केला. कमिंग बॅक टू तोडपाणी, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की राजकारणामध्ये आरोप होत असतात, पण त्यातले तथ्य शोधणं हे काम आहे. पण मग जेव्हा घरातलाच माणूस आरोप करतो थेटपणे तोडपाणीची, तर त्याच्यात कुठेतरी ना कुठेतरी सत्यता आहे असं म्हणायचं का. कारण पंकजा मुंडे स्वतः म्हटला की तुम्ही तोडपाणी करणारे नेते आहे, त्यामुळे याला म्हणजे घरातली व्यक्ती म्हणून त्याला महत्त्व द्यायचं की नाही. माझं म्हणणं आहे की त्यांनी घरातला व्यक्ती म्हणून आरोप केला असेल आणि तुम्ही म्हणताय की ह्याच्यात तथ्य असेल घरातला म्हणून, तर मग तुम्ही मला जसं म्हणताय की घरातला म्हणून तुम्ही तोडपाणीचा आरोप माझ्यावर कधी केला. तुमचा ज्यावेळेस चिक्कीचा घोटाळा बाहेर निघाला त्यानंतर 2 वर्षांनी केला, मग मी सुद्धा घरातला म्हणून तुम्हाला न्याय द्यावा लागेल ना. मला सुद्धा जर मी जर चिक्कीचा सभागृहात केलाय, मी तर माझा राजधर्म पाळलाय, मी तर विरोधी पक्ष नेता म्हणून बोललोय, पुराव्यानिशी बोललोय. मग त्याच्या एक विषय दोन्ही आरोपाचेच आहेत ना. एक त्यांनी माझ्यावर केलेला इथला आरोप आणि मी सभागृहात केलेला त्यांच्यावरचा आरोप. मग त्या सभागृहात केलेला पुराव्यानिशी आरोप त्याच्यात तर तथ्य मानावं लागेल. ते तथ्य जर तुम्ही सगळ्यांनी आत्ता इथं कबूल केलं तर ते जे तथ्य म्हणतायत माझ्यावर आरोप केल्याचा, तर आता सोडून द्या घरातला विषय. तुम्ही मंत्री आहात, सरकार तुमचं आहे, विरोधी पक्ष नेता इथं बसलाय आणि तो स्वतः म्हणतोय की तोडपाणीच्या संदर्भामध्ये मी जर कुठं चुकलेला असेल किंवा मी जर तसं चुकीचं केलं असेल, तुम्ही वाटेल ती चौकशी करा ना, मी तयार आहे चौकशीला. आरोप करू नका, आरोप तुम्ही स्पेसिफिक तर करा. तोडपाणी मीन्स काय, कुठं गेली, काय केली, कुणाशी केली, हे स्पेसिफिक करावं लागेल ना. धनंजयजी, तुमच्याशी ही चर्चा सुरू राहील. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर या न्यूज रूम चर्चेत सगळ्यांचं स्वागत आहे. आपली चर्चा सुरू आहे धनंजय मुंडे यांच्याबरोबर. धनंजयजी, तुमच्यावर एक आरोप होतो की गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचं तुम्ही राजकारण करता आणि त्यांचा राजकीय वारसदार बनू पाहता. माझा हा प्रश्न आहे की नेमकं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूचं राजकारण कुणी केलं. ज्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झालं त्याच्यानंतर आजपर्यंत त्या निधनाच्या बाबतीत एक शब्दाने सुद्धा मी कुठेही बोललेलो नाही. तुम्ही आता एक मिनिट, तिथे येतोय. अपघात का घात, हा मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनातला प्रश्न आहे. माझ्यासहित माझे तर ते रक्ताच्या नाताचे चुलते आहेत. भरे मधल्या काळात त्यांनी मला बाजूला केलं, तरी शेवटी रक्ताचं नातं ते रक्ताचं नातं आहे. पण तरीसुद्धा या विषयावर आम्ही कधीही कुठं अवाक्षर शब्दसुद्धा काढलेला नाही. सीबीआयच्या चौकशीचा अहवाल आला आणि सांगितलं गेलं की 30 दिवसात ही चौकशी पूर्ण केली आणि पूर्ण केल्यानंतर हा अपघातच आहे हा अहवाल आला. त्याच्यानंतर आमच्यासारख्या सगळ्यांचा किंवा सीबीआयने केलं आहे यात आपण काहीतरी तथ्य असेल. पण सामान्य लोक जे स्वर्गीय मुंडे साहेबांवर लाखोच्या संख्येत प्रेम करणार आहेत, कारण ते लोकनेतेचं काही वादच नाही, त्या लोकांच्या मनात सीबीआयने केलेल्या चौकशीचा सुद्धा समाधान नाही झालं ना. बरं, आता माझा एक साधा स्वाभाविक एक प्रश्न, माझं सुद्धा नाही झालं. याचं कारण मला अजूनही वाटतं त्यात काही, याचं कारण असं आहे की ज्यावेळेस सीबीआयने चौकशी केली केंद्रीय मंत्री मुंडे साहेब घरून निघतात विमानतळावर जायला आणि 6:45 एक गाडी येऊन त्यांना ठोकली जाते आणि त्या गाडीत त्यांचा मृत्यू होतो. आज या घटनेला 4 वर्ष झाले. 4 वर्षामध्ये केंद्रीय मंत्री गेलेत, त्यात ते ज्या गाडीत बसले होते त्या गाडीच्या ड्रायव्हरची चूक आहे,
का ज्यांनी ठोकली त्या गाडीच्या ड्रायव्हरची चूक आहे? चार वर्ष कोर्टात काय झालं? अरे साधा व्यक्ती दोन ॲक्सिडेंटमध्ये एखादा जर व्यक्ती गेला तर कुणाला तरी शिक्षा होते ना, भले चार वर्षाने नाही होणार, पाच वर्षाने होणार, एक ॲक्सिडेंट होता. अरे ॲक्सिडेंटमध्ये ॲक्सिडेंटची शिक्षा नाही व्हायला पाहिजे कुणाला तरी? माझा प्रश्न हा आहे, ॲक्सिडेंट झाला, केंद्रीय मंत्री गेले, अरे घात, एक मिनिट, आपण समजू की हा ॲक्सिडेंट आहे, क्षणभर समजू, तुम्ही समजा मी समजू, हा ॲक्सिडेंट आहे. तर मग या बाबतीत ॲक्सिडेंटचं प्रकरण कोर्टात चाललं, चार वर्ष या प्रकरणात काहीच कोर्टात झालं नाही का? कुणालाही शिक्षा नाही झाली का? ड्रायव्हरला एक दिवसाचा तरी सक्त मजुरीची शिक्षा व्हायला पाहिजे ना. तू चुकलास, तुझ्यामुळे केंद्रीय मंत्री गेले. पण त्याच्या मागे घात नाही ना, एक मिनिट, एक संशयाचं वातावरण नाही ना, ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट असतो. आता आता येतो तुमच्या घाताच्या संदर्भात मूळ विषय, की हे सगळे जे प्रश्न आहेत की ड्रायव्हरला कुठली शिक्षा नाही, त्याबाबत कोर्टात काय प्रकरण चालू माहित नाही, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत कोण होतं, त्यांचे पीए होते, त्यांची चौकशी झाली का, त्यांच्या मागे एस्कॉर्टची गाडी का नव्हती, केंद्रीय मंत्री होते, ह्या सगळे अनुत्तरित प्रश्न आहेत. त्यामुळं स्वाभाविक आहे की आज आमच्यासारख्यालाही वाटतं की याच्यात कुठंतरी घात आहे. हे परत का विषय निघाला तर सय्यद सुजा नावाचा एक सायबर तज्ज्ञ व्यक्ती जो पूर्वी इंडियन इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करत होता, त्याचा चेहरा तुम्ही बघितला? एक मिनिट, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, मला त्या गोष्टीवर विश्वास नाही, तो काय म्हणला याच्यावर विश्वास नाही. ऐकून तर घ्या ना, पूर्ण पूर्ण ऐकून घेतलं तर मला असं वाटतं की तुमचं पूर्ण समाधान होईल, म्हणजे पुढचे प्रश्न तुम्हाला निर्माण होणार नाहीत. सय्यद सुजा कोण याच्याशी मला घेणं देणं नाही. सय्यद सुजानी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याच्या संदर्भात घेतली, आणि घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ईव्हीएमच्या मशीन 2014 सुद्धा इलेक्शनमध्ये घोटाळा झाला, आणि घोटाळ्याच्या बाबतीत ज्या 14 लोकांना माहीत होतं त्यात त्याची माहिती एक मुंडेसाहेबांना होती, आणि ती मुंडेसाहेबांना माहिती होत असल्यामुळं त्या 14 लोकांपैकी 12-13 जणांची हत्या झाली, आणि त्याच्यात मुंडेसाहेबांची सुद्धा हत्या झालेली. तोंडावर कपडा बांधून होता, तुम्हाला काय माहित तो सय्यद सुजा होता? एक मिनिट, एक मिनिट, तो सय्यद सुजा होता का नव्हता, तो आणखीन कोण होता, इट इज पार्ट, एक मिनिट, हे चौकशीचा भाग नाही आहे. एक या लंडन मध्ये, एक मिनिट, एक तो लंडन मध्ये होता का न्यूयॉर्क मध्ये होता हे आजही कुणी गॅरंटेड सांगू शकत नाही, कारण त्यांनी सांगताना सांगितलं होतं की मी अज्ञात स्थळावरून मी हे सगळं बोलतोय कारण माझ्या जीवितात सुद्धा धोका आहे. बरोबर आहे. आता यामध्ये मला एक सांगा की ज्या वेळेस एक व्यक्ती बोलतो तो व्यक्ती कोण आहे माहीत नाही, त्याची विश्वासार्हता काय माहीत नाही, पण त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची चर्चा संबंध देशभर झाली का नाही? मग लोकभावना लोकनेत्याच्या प्रती, म्हणजे स्वर्गीय मुंडेसाहेबांच्या प्रती जी होती, जी आजही आहे त्यांच्या मनात, किंवा मुंडेसाहेबांचं अशा अपघातात निधन होऊ शकत नाही. पण त्यांच्या घरचे समाधानी आहेत. एक मिनिट, एक मिनिट, जेव्हा ज्या तुम्ही लोकनाते लोकनेते ज्यावेळेस म्हणता, ज्यावेळेस लोकनेते ते लोकांचे नेते आहेत ना, घरचं तर नातं आहे, घरचं नातं आहे. समजा मी स्वर्गीय मुंडेसाहेब लोकनेते, मी आज त्यांचा पुतण्या आहे, मी राजकीय त्यांचा विरोधक आहे, पण ते लोकनेते असतील तर फक्त धनंजय मुंडे सोडून ते लोकनेते आहेत का? या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना. म्हणून माझं म्हणणं असं आहे की बाबा, तो जो म्हणतोय की ईव्हीएमचा घोटाळा, इट इज अ पार्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी, आणि त्या ईव्हीएमच्या घोटाळ्यामध्ये तो जर म्हणतोय की 12 एक हत्या जी केंद्रीय मंत्र्यांची झाली आहे, ज्यांचं नाव मुंडे साहेब आहेत, त्यांची हत्या सुद्धा झालेली, घात घात आहे, अपघात ना. एक मिनिट, एक माणूस लंडन मध्ये कुठेतरी तोंडाला फडकं लावून बघतो आणि तुम्ही त्याचा रेफरन्स सांगता की ते आहे तसं? एक मिनिट, एक मिनिट, मान्य मान्य, याच माध्यमातून अशाच पद्धतीचा एक आरोप खडसेवर झाला की खडसे कुठल्या तरी दाऊदच्या माणसाशी बोलले. तो माणूस इथे भंगाळे, महेश भंगाळे इथे त्याने प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, बरोबर आहे. एक मिनिट, एक मिनिट, त्याने तोंडावर चेहरा, एक मिनिट, तो हॅकर आहे ना, हॅकर आहे, हा दिसला, हा दिसला नाही, त्याची इथे चौकशी झाली. एक मिनिट, हा हा दिसला आणि हा दिसला नाही, फरक एवढाच आहे. मूळ मुद्दा असा आहे की स्वर्गीय मुंडे साहेबांच्या घात का अपघात, तुम्ही समजता अपघात? तुमचं म्हणणं आहे ना, तुम्ही मला प्रश्न विचारताय ना की हा तो त्याच्यावर विश्वास ठेवू नका, हा अपघातच आहे. कसा विश्वास ठेवता हे बोलतोय मी, तुम्हाला सीबीआयवर विश्वास नाही? माझा हॅकर तोंडावर, मुळात माझा संशय अपघात का घात याच्यात आहे. बरोबर आहे, अपघात का घात याच्यात माझा संशय जर असेल, आणि त्यामुळे माझा संशय जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत हा प्रश्न उपस्थित राहणारच.
आणि मी आज हा विषय मी काढला नाही यातून काही निघणार नाही. एक मिनिट, यातून काही निघणार नाही. आता तुम्हाला जर एवढी गॅरंटी असेल. नाही नाही, म्हणजे आता एक माणूस तिथे कोणतरी बोलतो त्यावर आपण डिस्कशन. म्हणूनच आमचं म्हणणं आहे की जर केंद्रीय मंत्रिमंडळाला आपल्या मंत्रिमंडळातील एक केंद्रीय मंत्री शपथ घेतल्यानंतर काही दिवसामध्ये आपल्यातून निघून जातो आणि तो जर ऍक्सिडेंट असेल, घात नसेल, समजा अपघात असेल, तर ह्या चार प्रश्नावरती तुम्ही मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेचं समाधान करणार आहात की नाही हे करावं लागेल. समाधान तुम्ही सय्यद सुजा सोडून ऐका ना, सय्यद सुजा सोडून द्या ना. नाही, सय्यद सुजाचा विषय आज निघाला. ही शंका सुरुवातीपासून आहे. सीबीआयचा अहवाल आल्यानंतर फक्त हे वातावरण निवळलं, एक महिन्यात हा विषय शांत झाला. तुम्ही ज्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम लोकांना जाऊन विचारताल, चर्चा करताल, ग्राउंडवर जाताल, त्यावेळेस हा मी जी भावना बोललो ती भावना जर त्या लोकांची नसेल तर आपण म्हणाल ती मी शिक्षा घ्यायला तयार आहे. पण मुद्दा हाच आहे की या गोष्टीचं समाधान होणं आवश्यक आहे. शेवटी ते लोकनेते होते, केंद्रीय मंत्री होते, आणि केंद्रीय मंत्र्यांचा ॲक्सिडेंट होऊन चार वर्षात जर याच्यात कुणालाही शिक्षा दोष ठरवला जात नाही, कुणी दोषी नाही, हे दुर्दैव आहे. चला ठीक आहे, आता ह्या मुद्द्यावर डिस्कशन होत आहे. मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा. पंकजा मुंडे आल्या होत्या, त्यांनी असं म्हटलं की जर तुम्ही भारतीय जनता पक्षात असते तर त्या राजकारणात आल्या नसते. मुळामध्ये माझा राजकीय राजकारण माझं जे सुरुवात झालं ते मी 1996 भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीचा राज्याचा अध्यक्ष झालो. त्यानंतर 2 वेळेस मी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष झालो, त्याच्यानंतर 2 वेळेस मी सरचिटणीस झालो. 2007 मला युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 11 वर्षे मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. 2002 मी याच परळी विधानसभा मतदारसंघातल्या 1 जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली. 2007 परत मी निवडणूक लढवली आणि 2009 ज्यावेळेस मुंडे साहेबांनी हा निर्णय केला की मी लोकसभेची निवडणूक लढणार, त्याच्यानंतर विधानसभा कोण लढणार हे पब्लिकली सरपंचाच्या मेळाव्यात, ग्रामसेवकांच्या मेळाव्यात, परळीच्या एका पब्लिक मिटिंगमध्ये, प्रेसमधल्या लोकांच्या समोर ती निवडणूक धनंजय मुंडे लढणार हा निर्णय झाला. त्यानंतर तो निर्णय बदलला गेला. तोपर्यंत पंकजाताईचा राजकारणाचा काही संबंध होता का? पंकजाताईचा राजकारणाचा पहिला कार्यक्रम हा लोकसभेच्या मुंडेसाहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं एक महिला मेळावा घेतला होता आणि त्या महिला मेळाव्यात स्वाभाविक आहे असं बोलू नये, पण त्या मेळाव्यात कसं काय बोललं पाहिजे याबाबत, आणि त्यात सगळ्या महिला होत्या, फक्त भाऊ म्हणून एकटा मी कोपऱ्यात बसलो होतो की माझी बहीण त्या मेळाव्याला पहिल्यांदा कसं भाषण करते हे पाहिला. त्याच्यानंतर निर्णय बदलला, धनंजय मुंडेसाहेबीजी धचा पा झाला. निर्णय बदलल्यानंतर सुद्धा आम्ही तो आनंदाने स्वीकारला. ज्यावेळेस फॉर्म भरायचा दिवस होता त्यावेळेस लोकांमध्ये उत्साह नव्हता, कारण अगोदरच मी तिथं अनेक वर्ष काम केलेलं होतं. मी गेली तिथं 15 वर्ष काम करतो आहे, जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून काम करतो आहे, ग्राउंड लेवलपासून काम करत आलो आहे, आणि अचानक कसं झालं, पण ते आम्ही आनंदाने स्वीकारलं. आणि पहिली, या देशाच्या इतिहासातली पहिली केस आहे की पंकजाताईंची उमेदवारी विधानसभेची ही दिल्लीतून यादी जाहीर झाली नाही, मुंबईतून झाली नाही, विधानसभेची उमेदवारीची घोषणा ही माझ्या वडिलांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बीडला जाहीर केली. त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही? एक मिनिट ऐकून घ्या ना, माझा ऐकून घ्या ना. विश्वासाचा गैरविश्वासाचा प्रश्न नाही, विषय कुणी कुणासाठी राजकारण सोडलं तुमचा जो प्रश्न आहे त्याचं माझं उत्तर आहे. तर 2009 विधानसभेच्या निवडणुकीत साहेबांनी निर्णय दिला तो आम्ही मान्य केला आणि आम्ही आनंदाने पंकजाताईची उमेदवारी स्वीकारली. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो की तिथं मी दावेदार असताना माझ्या बहिणीसाठी त्या ठिकाणी त्या मतदारसंघात पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे म्हणून जीपवर चढून पहिली घोषणा देणारा धनंजय मुंडे होता. त्यामुळं राजकारण त्यांनी माझ्यासाठी सोडायचा विषय नाही, भाऊ म्हणून अगोदरच मी विधानसभेची जागा त्यांच्यासाठी त्यावेळेस सोडलेली होती. आणि त्याच्यानंतर स्वाभाविक आहे की आम्ही परळीतही काम करू नये, स्थानिक ग्राउंडवर पण आम्ही काम करू नये ही जर भूमिका असेल, आणि त्या भूमिकेमुळे जर घरात त्याच्यानंतर पुढे वाद झाले असतील, आणि 11 जानेवारी 2012 भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गडावरून स्वतः स्वर्गीय मुंडे साहेबांनी माझ्या भावाशी रक्ताचं नातं तुटलं ही घोषणा केल्यानंतर
माझ्यासारख्या किंवा माझ्या वडिलांनी जे स्वतःचं सबंध आयुष्य झिजवलं त्यांनी काय निर्णय करायला पाहिजे होता? त्यामुळं राजकारण कुणामुळं कसं घडलं हे सुद्धा बघायला पाहिजे ना. याला जिम्मेदार आम्ही नाहीतच. उदाहरण असं आहे की आम्ही त्यांना तिथलं आमदार म्हणून स्वीकारलं होतं. आम्ही खाली काम करणारे कार्यकर्ते होतो. आम्हाला तर दुसरी कुठली अपेक्षा नव्हती. मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो त्यामुळे मला फारशी काही अपेक्षा नव्हती. मला मुंडे साहेबांनी सांगितलं की तुझ्या ज्यावेजी पंकजा त्यांना द्यायचं, आम्ही मान्य केलं. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आता का दुरावा निर्माण झाला हे सांगितलंय. दुसरं, तुम्ही प्रचंड मोठ्या यांनी पेशानी सरकारवर तुटून पडता, पण दुसरंही असं आहे की तुमची आणि मुख्यमंत्र्यांची खास मैत्री आहे असंही बोललं जातं. कदाचित त्या मैत्रीमुळंच तुम्ही, तुमचं जे टार्गेट आहे ते पंकजा मुंडे आहे अशी ही चर्चा. नाही, मुळात माझे आणि मुख्यमंत्र्यांचे जेवढे संबंध चांगले आहेत त्याच्यापेक्षा अतिशय चांगले संबंध हे मुख्यमंत्र्यांचे आणि पंकजाताईचे. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे मैत्रीचे संबंध ही मैत्री आहे हे मी मान्य करतो. ते करतील का नाही मला माहीत नाही. एक पण मुद्दा हा आहे की सर्वात जास्त मुख्यमंत्र्यावर जर टीका कुणी केली असेल तर या 4.5 वर्षाच्या काळात मी टीका केली. मी त्यांच्या चुकीच्या धोरणावरती जनतेला त्या ठिकाणी जागं करायचा प्रयत्न केला. त्यामुळं माझ्या दृष्टीने मैत्री एका ठिकाणी आहे आणि लोकभिमुख राजकारण वेगळ्या ठिकाणी आहे. मित्र जरी असले आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते जर चांगलं काम करत नसतील तर विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावरती मी आरोप करणार. आजपर्यंत करत आलो, पुढेही करत येईल, पण त्याच्यात मैत्री कुठेही आड येणार नाही. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा येऊ. न्यूजरूम चर्चेत पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याबरोबर आहेत धनंजय मुंडे. काही प्रश्न सोशल मीडियावर आलेले आहेत त्यामुळे आम्ही ही चर्चा वाढवतोय. पुढचा प्रश्न, मुंडे साहेब पंकज इथं आले होते त्यावेळेस त्यांनी थेट आरोप केला की धनंजयनी विरोधी पक्षनेतेपद जे राज्याचं आहे ते फक्त माझ्या विरोधात वापरलं. हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? दुसरी गोष्ट, त्यांनी भगवान गडासंबंधी ते म्हटले माझ्यासाठी गड महत्त्वाचा नाही तर फक्त भगवान बाबा, त्यासाठी त्यांनी सावरगावला तो मेळावा नेला. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मान्य आहेत का? मुळामध्ये पहिला प्रश्न जो तुम्ही उपस्थित केला की पंकजाताईंना असं वाटतं की मी विरोधी पक्षनेता म्हणून फक्त त्यांच्या विरोधात आहे, तर मी 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे घोटाळे काढले. त्या 16 मंत्र्यापैकी एक पंकजाताई आहेत. सुभाष देशमुखांचा काढला, गिरीश बापटांचा काढला, आरोग्यमंत्र्यांचा काढला, आदिवासी मंत्र्यांचा काढला, सामाजिक न्यायमंत्र्यांचा काढला, गृहनिर्माण मंत्र्यांचा काढला, सदाभाऊ खोतांचा काढला. ही सगळी यादी आहे ना. दुःख एवढंच आहे की तेच पहिलं प्रकरण माझ्याच घरातल्या एका व्यक्तीच्या बाबतीत आलं आणि मला राजधर्म पाळावा लागला. आणि तो जर त्यांना वाटत असेल की त्यांच्या विरोधात तर तो माझा नाविलाज आहे. पण माझा व्यक्तिगत या पुराव्यानिशी मी बोललो आहे. माझे पुरावे खोडावेत, मला जे शिक्षा द्यायची ती द्यावी, पण मी जे बोललो आहे जे पुरावे दिले त्याच्यावरती मी आजही ठाम आहे. कोर्टात प्रकरण चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जे मी केल्यात त्या 16 मंत्र्यांच्या विरोधात केल्या. ज्यांनी ज्यांनी चुकीचं केलं त्यांच्या सर्वांच्या आणि ते पुराव्यानिशी केलं. एक भगवानगड आणि सावरगाव याच्या संदर्भातला विषय, माझं असं म्हणणं आहे की भगवानगड आणि भगवान बाबा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक श्रद्धेचं ठिकाण आहे, आमच्यासाठी शक्तीपीठ आहे. तिथं आम्ही भक्त म्हणून दर्शनाला जातो. भाषण करायची लोकमान्यता तिथं त्यावेळेस, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून मुंडे साहेबांना होती. आता त्याच्यानंतर तिथल्या गडावरच्या मठाधिपत्यांनी काही निर्णय घेतले, त्यात भक्त म्हणून स्वीकारले पाहिजे होते. आता ते स्वीकारले नाहीत, याचा अर्थ प्रति भगवानगड दुसरा करणं हे आपण काही भगवान बाबा नाही आहेत, म्हणजे ते कुणीच नाही आहेत. त्यामुळं भगवान बाबा आणि भगवानगड याचं जे महत्त्व आहे, महात्म्य आहे, हे सगळं टिकलं पाहिजे, हे भगवानगडाचा एक भक्त म्हणून माझी अपेक्षा आहे. धनंजयजी, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाला घातपाताची किनार लागली आणि त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे जयंत पाटलांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी का? मुळात ते राजीनाम्याची मागणी तशी केली नव्हती. मी त्या सभेत होतो ज्या सभेत आदरणीय जयंत पाटील साहेब बोलले. त्या सभेत असं म्हणले की जर अशाबाबत संशय निर्माण होत असेल आणि केंद्रीय मंत्री म्हणून आणि पंकजाताईंचे वडील म्हणून अशा पद्धतीचा घातपात झाला असेल आणि याची चौकशी जर होणार नसेल तर अशा सरकारमध्ये राहण्यात अर्थ काय? एखाद्या व्यक्तीनी जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, सर्व प्रश्न जे उपस्थित झाले त्याचं निरसन होत नाही, तोपर्यंत अशा मंत्रिपदावर त्यांनी राहायला नाही पाहिजे, हे ते भाषणाच्या ह्याच्यात बोलले. राजीनामा दिला पाहिजे असं त्यांनी बोललेले नाही आहेत. साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचेच कार्यकर्ते घोषणा देतात, आज का डीएम कल का सीएम.
तुम्ही मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार आहात का? बिलकुल नाही. माझा मुख्यमंत्री पदाचा किंवा मी मंत्रिमंडळात असेल नसेल याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मुद्दा दोन आहे की या हे सरकार निवडून आणलं त्यावेळेस, मग दिल्लीतलं असेल की महाराष्ट्रातलं असेल, जनतेच्या मनात एक विश्वास होता की काहीतरी बदल घडेल, काहीतरी हे चांगलं करतील. हे त्यांनी केलं नाही, त्यामुळे हे आत्ता परिवर्तन होणं आवश्यक आहे. जे आपण छत्तीसगडमध्ये पाहिलं, मध्य प्रदेशमध्ये पाहिलं, राजस्थानमध्ये पाहिलं, मिझोरम तेलंगणामध्ये पाहिलं, हे खरा देश आत्ता बदलतो आहे. 4 वर्ष 7 महिन्यात ज्या जनतेने डोक्यावर घेतलं, आता ती जनता पायाखाली यांना घेते आहे. मग अशा परिस्थितीत परिवर्तन होणं आवश्यक आहे. जनतेचा विकास, जनतेला दिलेले शब्द आणि दिलेला शब्द प्रमाण मानून पाळणारं सरकार, हे आता महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही परिवर्तनाची यात्रा काढली. घोषणा कार्यकर्ते प्रेमापोटी काय देतात याला काही अर्थ नसतो. अर्थ हा आहे की जनतेच्या हिताचं सरकार आलं पाहिजे, त्याच्यासाठी परिवर्तन केलं पाहिजे. आणि सरकार आल्यानंतर आपण मंत्रिमंडळात असलं काय नसलं काय याच्यापेक्षाही हे सरकार जे जनतेच्या विरोधातलं आहे हे गेल्याचा आनंद मला जास्त होईल. मुंडे साहेब, राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे गेल्या 1 वर्षापासून आणि तुम्ही परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून दौरेही करतायत. तुम्ही एकीकडे म्हणतात की मोदी सरकार, युती सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे, पण मग सपना चौधरी सारख्या नर्तिकेला आणून शेतकऱ्यांच्या वेदना कमी होणार होते का? तुम्ही ठोस पावलं का? एक लक्षात घ्या, ज्या वेळेस मुळामध्ये माझा हा गणपती महोत्सव हा गेली 15 वर्ष परळीत मी घेतो आहे, मला आनंद या गोष्टीचा वाटला की 15 वर्षात अनेकदा मी आपल्या सगळ्या न्यूज चॅनलला, जेवढे मराठी न्यूज चॅनल आहेत, त्यांना विनंती करत होतो की अरे जरा प्लीज दाखवा ना, माझा फार मोठा महोत्सव आहे. मी सांगतो पुढचंही बोलतो. सपना चौधरीनं काय वाईट केलं? सपना चौधरीनं वाईट काय डान्स केला? एक मिनिट, हरियाणामधला आपल्याकडे जशी लावणी आहे तर हरियाणामध्ये तर तो फ्लोक डान्स आहे. त्या डान्स तिने पूर्ण कपड्यामध्ये हरियाणवी गाणे जर तिने गायले असतील, त्याच्यावर नृत्य केलं असेल, आणि गणपती माझ्याकडे गणपती महोत्सव होतो तर त्याच्यात कीर्तनही होतं, लावण्याही होतात, ऑर्केस्ट्राही होतो, भीमगीतही होतात, कव्वालीही होतात, सलग 10 दिवसाचे ते कार्यक्रम असतात. पण त्यावेळेस महत्त्वाचं असं झालं की BJP वॉर रूममधून ठरवलं की नेमकं गोकुळ अष्टमीला राम कदमांनी जे वक्तव्य केलं त्याच्यात पक्ष आपला फार बदनाम झाला आहे. मग ही संधी मिळाली आहे की सपना चौधरी तिथं आली, दुपारपर्यंत न्यूज चांगली दाखवली, दुपारनंतर BJP वॉर रूममधून सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं सोशल मीडियावर टांगण्यात आल्या की त्यामुळं त्या गोष्टीची दखल मीडियालाही घ्यावा लागली. आणि तुम्हाला असं वाटलं की हे अशा पद्धतीनं झालं. राहिला विषय दुष्काळाचा, त्यावेळेस दुष्काळाची दाहकता नव्हती. मधल्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस दुष्काळ मराठवाड्यात आला त्या त्यावेळेस आमच्या नाथ प्रतिष्ठांनी अशा पद्धतीचे कार्यक्रम रद्द केले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्याकडं आत्तापर्यंत मागच्या 13 वर्षात 1400 गरीब घरच्या शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न दरवर्षी आमचं नाथ प्रतिष्ठान करतं, दरवर्षी. आणि त्यामध्ये बहुसंख्य आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीचे विवाह आम्ही करतो, पूर्ण कुटुंब त्यांचं, पूर्ण सगळं संसार उभा करून देतो. या बाबतीत तुमच्यासमोर कधी येणार नाही, पण स्वाभाविक आहे. शेवटी मीडियाला न्यूज पाहिजे असते. न्यूज ही मी 1400 मुलीचं कन्यादान केलंय त्याच्यावरती येणार नाही, पण ते एक सपना चौधरी गणपती महोत्सवात आली आणि तिने डान्स केला आणि मग ती दुष्काळाला लागून ती बातमी होते, व्हायला पाहिजे, ते स्वाभाविक आहे. ती आवश्यकता तुमची आहे. तशी महोत्सवामध्ये असे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम होणे हे आमची आवश्यकता आहे, पण त्याच्यात बलगर काय नव्हतं हे नक्कीच. शकुनी मामा, चिवताई, असं एक प्रकरण आत्ता खूप गाजतं आहे. एकतर तुमच्या पक्षाचे सर्वेसर्वांवर अशा स्वरूपाची टीका होत आहे, दुसऱ्या बाजूला पूनम महाजनसुद्धा तुमच्या नात्यांमध्ये येतात, अशा स्वरूपाच्या खालच्या पातळीच्या टीका कशा पद्धतीने पाहता? कारण की हा शेवटी कुटुंबाचा विषय येतो त्याच्यामध्ये. करा वाटते पूनम महाजनांची की आपण आपल्या वडिलांचे आणि आदरणीय पवार साहेबांचे काय संबंध होते, त्यांची काय मैत्री होती, याची जाणीव स्वाभाविक महाजन साहेबांची कन्या म्हणून त्यांना आहे. आणि ते नातं या पिढीने नाही जपायचं हे तर असं महाराष्ट्राच्या संस्कृतीत तर कधी घडलं नाही. बरं, आपण सुद्धा कुणावरती आरोप करतो आहे? ज्यांनी 50 वर्षे आपल्या राजकीय जीवनात अजिंक्यपणे राजकीय जीवनामध्ये या महाराष्ट्राची, देशाची सेवा केली,
त्यांनी एवढं मोठं योगदान महाराष्ट्र घडवायला, देश घडवायला, देशाच्या कृषी विभागातल्या शेतकऱ्याचं जीवनमान उंचवायला पवारसाहेबांनी सबंध आयुष्यपणाला लावलं, आणि तुम्ही आज राजकारणात आलात हो, तुम्ही काल खासदार झालात, खासदार होऊन चार वर्ष प्रकरण सुद्धा काढलं ना चव्हाट्यावर. एक मिनिट, शेवटी एक मिनिट, ज्या वेळेस तुम्ही काही कारण नसताना आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात, तुम्हाला पवारसाहेब कुठले बोलले होते का, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाजनांच्या बाबतीत, महाजन कुटुंबाच्या बाबतीत किंवा पुन्हा महाजनांच्या बाबतीत काही वाक्य केलं होतं का? काहीच बोलले नव्हते, कुठेही काही विषय नव्हता. तुम्ही डायरेक्ट पवारसाहेबांच्या विरोधात बोलता. आपण आपलं वय काय, आपण बोलतो काय आणि कुणा विरोधात बोलतो, हे सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत ना. धनंजयजी एक मिनिट, आपला वेळ संपला आहे. तुम्ही इथे आलात आणि मनमोकळेपणाने चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद. आपण बघत राहा न्यूज 18 लोकमत.